नाटकवाल्यांसाठी ज्या दिवशी त्यांचा प्रयोग असतो तोच दिवस त्यांच्यासाठी रंगभूमी दिन म्हणून असतो. रंगमंच म्हणजे त्यांच्यासाठी एक सेलिब्रेशन असतं. ज्या दिवशी प्रयोग असतो त्या दिवसाच्या आधीपासूनच ते प्रचंड मेहनत घेत असतात. नाटक ते डोक्यात घेऊन वावरत असतात. खरा नाटकवाला हा 24 तास नाटकवाला असो असं म्हणतात ते त्यासाठीच. नमस्कार, मी गोकुळ पवार. आज 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन. परंतु गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाशी लढत आहोत. या कोरोनामुळे सामान्यांसह नाटक कलाकारांना देखील आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या नाटक क्षेत्रातही अत्यंत स्थित्यंतर हे पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे नाटककार असो, कलाकार असो, तंत्रज्ञ असो, बॅकस्टेजवाले असो, या प्रत्येकाला त्याची झळ किंवा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यातूनही काही अंशी नाटक आता सावरू लागलं आहे. परंतु पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय आता होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कलाकारांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे का, लॉकडाऊन सोसावं लागतं आहे का, हे पाहावं लागणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील काही कलाकारांशी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त हा साधलेला संवाद. जागतिक रंगभूमीच्या सर्व रंगकर्मींना, सर्व रंगधर्मींना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर हा शुभेच्छा देण्याचा कारण नाही आहे. सध्या आपण बघतो की अत्यंत विचित्र संक्रमणातून आपण वाटचाल करत आहोत. करोनासारख्या आजारानं जवळपास सगळ्यांना विळखाच घातलेला आहे. त्यामुळे प्रत्येकजण अशा एका विचित्र दबावामध्ये सध्या वावरतो आहे. परंतु सगळ्या संकटावर मात करून आपण नेहमीच पुढे जात असतो. हे संकट आहे, त्यामुळे हे संकट किती दिवस चालणार आहे हे आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे आपल्याला एका मोठ्या काळाचं युद्ध करण्याऐवजी एका मोठ्या काळाविरुद्ध लढण्याची तयारी करण्याऐवजी आपल्याला रोजचं छोटं छोटं युद्ध आपल्याला जिंकावं लागणार आहे. नाटक हे करोनाच्या या काळामध्ये सर्वाधिक बाधित झालं. गेल्या वर्षभरापासून रंगभूमी, मराठी रंगभूमी जवळपास ठप्प झाली आहे. मराठी रंगभूमीच नाही तर जवळपास जागतिक रंगभूमीसुद्धा ठप्प झालेली आहे. तरी देखील काही प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे काही वेगवेगळे छोटे छोटे प्रयोग सुरू असतात आणि त्यामुळे आपल्याला उभारी पण मिळते. आपण ज्या मराठी रंगभूमीला, मराठी रंगभूमीचा एक सुवर्णकाळ असा आपण मानतो, तर तो सुवर्णकाळ म्हणजे कधी होता? तर तो मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो साधारणपणे 1897 ते 1920 पर्यंतचा. हा काळ जरी सुवर्णकाळ मानला जात असला तरी आपल्या सर्वांना कल्पना आहे की नाही माहीत नाही, या सबंध 20-25 वर्षाच्या काळात या महाराष्ट्रामध्ये प्लेग, कॉलरा यासारख्या आजारांनी, यासारख्या रोगाच्या साथींनी अक्षरशः थैमान घातलेलं होतं. त्यावेळेला आजच्या इतकी यंत्रणाही नव्हती, आजच्या इतकं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा नव्हतं. तरी देखील माणसं लढत होती, आजारी परत पडत होती, बरी होत होती, काही मरत होती. तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला मराठी रंगभूमी मात्र आपले प्रयत्न न सोडता सातत्यानं कार्यरत होती. आता ही त्यांना प्रेरणा नेमकी कुठून मिळाली याचा शोध घेऊन आपण देखील येणाऱ्या काळासाठी सिद्ध होण्याची गरज आहे. या सबंध नकारात्मक वातावरणामध्ये आपण सर्व रंगकर्मींनी काहीतरी एक उपाय शोधून, एक जुन्याच काळातनं प्रेरणा घेऊन आपण एक एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे, अर्थात सावधगिरीनं टाकलं पाहिजे. कारण आपण जितकं मागे जाऊ, जितकं इतिहासात जाऊ, तितकं आपल्याला तिथं प्रेरणा स्रोत अजूनही जिवंत आहेत असं आढळेल. त्यामुळे आपण सर्वांनी एक या लढाईसाठी सकारात्मक दृष्टीने सिद्ध होऊयात आणि बघूयात एक एक पाऊल आपल्याला पुढे कसं टाकता येतं ते. रंगभूमी ही बाह्य किंबहुना भौतिक पातळीवर ठप्प जरी असली तरीही
प्रत्येक रंगकर्मीच्या मनामध्ये, प्रत्येक रंगकर्मीच्या काळजामध्ये, प्रत्येक दिग्दर्शकाच्या लेखकाच्या काळजामध्ये ती सातत्याने सुरूच आहे. फक्त ती भौतिक रूपात अवतरण्याची वाट बघते आहे. ही रंगभूमी किमान आपल्या काळजात तरी आपण जिवंत ठेवूयात आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपल्या या रंगभूमीला आपण एक नवी झळाळी देऊयात अशी मी शुभकामना या प्रसंगी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना, सर्व रंगकर्मींना शुभेच्छा देतो आणि आपली काळजी घ्या, मास्क वापरा आणि शक्यतो हा ह्या आजारापासून जितकं आपल्याला दूर राहता येईल तितकं आपण राहूयात. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार सर्व नाट्यकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आज बरोबर एक वर्ष झालं लॉकडाऊन आहे, कोरोनाचं संकट आपल्यावर आहे, परंतु या सगळ्या परिस्थितीतही जे नाट्यकर्मी आहेत, जे नाट्यरसिक आहेत, त्यांनी नाटक कधीही थांबवलं नाही. नाटक ऑनलाईन असेल, नाटकाचे वर्कशॉप ऑनलाईन असतील किंवा रंगमंदिरामध्ये योग्य काळजी घेऊन एवढ्यात अनेक एकांकिका झाल्या, स्पर्धा झाल्या. बऱ्याच नाट्यकर्मींनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक नवीन कलाकृतींची तयारी करून ठेवलेली आहे. जसं आमच्या सपन टीमच्या वतीने आता आम्ही दोन नवी कोरी नाटकं घेऊन येत आहोत. पुन्हा एकदा सर्व नाट्यकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. सर्वप्रथम जागतिक रंगभूमी दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. लॉकडाऊन, ह्या लॉकडाऊनमुळे खूप साऱ्या गोष्टींना आपल्याला मुकावं लागलं, अर्थात त्यात नाटक ही गोष्ट देखील आहे. रंगकर्मींची जी काही घुसमट आहे ती मी खूप चांगल्या पद्धतीने एक रंगकर्मी असल्यामुळे समजू शकतो. पण तरी काही रंगकर्मींनी या लॉकडाऊनमध्ये गच्चीवरती खुले रंगमंच वगैरे बांधले, ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे. पण पॉझिटिव्हली जर घेतलं या लॉकडाऊनला, तर आपल्याला स्वतःवरती खूप सारा अभ्यास करता आला या निमित्ताने, स्वतःवरती काम करता आलं आणि बाकी रडत बसण्यात अर्थ नसतो शेवटी. आणि नाशिकची रंगभूमी जर बघितली तर देवबाभळीसारखं नाटक इतकं गाजत आहे, इतकं हे होत आहे, पण कुठेतरी प्रायोगिक रंगभूमी बाबतीत मला शंका वाटते किंवा वाईट वाटतं ह्याचं, की जसं कवीची कविता ऐकायला समोर कवी संमेलनात कवीच बसलेला असतो, तशी नाटकाची परिस्थिती झालेली आहे. ती अशी की नाटककार रंगभूमीवर नाटक करतोय आणि नाटक बघणारा सुद्धा नाटककार असतो, तो तिथे त्याचं मनोरंजन होत नसतं, तो तिथे नाटक शिकत असतो. मग हे नाटकातून मनोरंजन व्हावं, हे लोक कुठून जमवावे, कसे जमवावे, हा मोठा प्रश्न आहे. पण तरी नाटककाराला स्टेजवर नाटक करत असताना समोरून बसलेला प्रेक्षक हा नाटक करत असतो, तो प्रेक्षक नसतो, ही खंत, ही परिस्थिती वाईट आहे. मला चांगलं वाटत नाही ह्या गोष्टीबद्दल. प्रेक्षक कसा गोळा करायचा ह्याबद्दलचं डोकं लावणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. बस एवढीच खंत वाटते प्रायोगिक रंगभूमीबद्दलची. बुद्ध म्हणतात जग अनित्य आहे आणि हे तत्व तर नाटकाला लागू पडतं, कारण रंगमंचावर निर्माण झालेला प्रत्येक क्षण इतका टवटवीत असतो की दुसऱ्या क्षणी तो मरत असतो. आपण नुकताच नाशिकमधील कलाकारांशी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संवाद साधला. विषय होता नाटक आणि लॉकडाऊन. गेल्या वर्षभरापासून आपण सर्वजण या लॉकडाऊनशी, कोरोनाशी लढत आहोत. अनेक क्षेत्रांना आर्थिक झळ यामुळे सोसावी लागत आहे, अनेकांना आपल्या माणसांना दूर करावं लागलं आहे आणि या नाटकवेड्या कलाकारांना देखील आपल्या रंगमंचापासून बाजूला व्हावं लागलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपण आज या रंगकर्मींशी संवाद साधला. त्यांच्या दृष्टिकोनातून रंगमंचाचा पडदा कसा लवकरात लवकर उघडेल हीच अपेक्षा त्यांच्याकडून ऐकायला मिळाली. धन्यवाद.